स्वागत सादर करी दो अच्छा कई ठळक घडामोडी। आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबाद प्रमाणे यंदाही ठाण्याच्या निसर्गरम्य अशा उपवन तलाव येथे संस्कृती आर्ट फेस्टिवल ची सुरुवात झाली आहे। 12 ते 15 जानेवारी दरम्यान या संस्कृती आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे। या फेस्टिवलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। दिवसागणित नागरिकांची गर्दी या महोत्सवाला भेट देणाऱ्यांची गर्दी वाढत आहे। महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीही नागरिकांनी कलाकृती पाहण्यास गर्दी केली होती। विविध कलाकृती आणि आकर्षक विद्युत रोषणाई आणि सेल्फी पॉइंट नागरिकांना विशेष आकर्षित करते। यंदा श्री राम मंदिर या थीमवर हा महोत्सव होत असल्याने मुख्य स्टेज राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आले। शनिवारी रात्री प्रसिद्ध गायिका मालिनी अवस्थी यांचे गायन संपन्न झाले। सदर प्रसंगी नागरिकांनी एकच गर्दी केली होती, तर काल पहाटे तरंग स्टेजवर पद्मश्री प्रल्हाद सिंग टिपनिया यांनी आहात कबीर वाणी या आपल्या गायिकाने ठाणेकर नागरिकांची मने जिंकली। तसेच काल संध्याकाळी पार्श्वगायक स्टेबल बीन यांच्या गायनाने ठाणेकर नागरिकांची मने मंत्रमुग्ध झाली। आमदार प्रताप सरनाईक, युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक, नगरसेविका परेशताई सरनाईक व इतर मान्यवर व ठाणेकर तसेच ठाणे जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी या कार्यक्रमाला एकच गर्दी केली होती। यावेळी पोलीस अधिकारी, ठाणे महानगरपालिका अधिकारी यांची येथे विशेष उपस्थिती होती। दर दिवशी नागरिकांची गर्दी या उत्सवाला वाढत आहे। देशाला विजयी करायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी पाठवण्याशिवाय पर्याय नाही असे सांगत जिल्ह्यातील 3ही लोकसभेच्या जागा जिंकण्याचा निर्धार ठाण्यातील महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आला। राम मंदिरावरून आता राजकारण सुरू आहे, मात्र 70 वर्षात यांना राम मंदिर का बांधता आले नाही यासाठी मोदींनाच पुढाकार घ्यावा लागला अशा शब्दात या मेळाव्यात विरोधकांवरही टीका करण्यात आली। महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार करत असून मोदींचे हात बळकट करण्याचे काम हे 3ही नेते करत असल्याचे सांगत या मेळाव्यात या 3ही नेत्यांच्या कामाचे कौतुक यावेळी करण्यात आले। काल 36 जिल्ह्यांमध्ये महायुतीचे जिल्हास्तरीय मेळावे घेण्यात आले। ठाण्यातील महायुतीचा मेळावा शिवाजी मैदान या ठिकाणी घेण्यात आला होता। यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार गणेश नाईक, प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, किसन कतोरे, मंदा म्हात्रे, गीता जैन, निरंजन डावकरे, प्रमोद हिंदराव, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, संदीप नाईक, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परंपे तसेच महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीतातील ओळी आपल्याला लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षात आणायच्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेचा विश्वास आहे। किसान सन्मान, आयुष्यमान भारत सारख्या अनेक सरकारी योजनांमधून जनतेचे जीवनमान बदललंय। आतापर्यंत शेतकऱ्यांना 2,85,000 कोटी रुपये किसान सन्मान मधून दिले गेलेत, तर काँग्रेसने केवळ 40,000 कोटींची शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन अनेक वर्ष कर्जमाफीचे तुणतुणे वाजवले, तर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंदीर खुपसला नसता 10 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले असते। आता विरोधी आघाडीला जागा दाखवण्याची वेळ आली आहे, त्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एक दिल्याने कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक करत ही निवडणूक लोकसभेपेक्षा हे जे देशाचे नेतृत्व करत आहेत त्यांच्यासाठी महत्वाचे असून आपकी बात 400 पार असा नारा शिंदे यांनी यावेळी दिला। राम मंदिराच्या उभारणीचे काम जे 70 वर्ष विरोधकांना जमले नाही ते मोदी यांनी करून दाखवले। जिल्ह्यात महायुतीचे 3ही उमेदवार मोठ्या फरकाने निवडून देण्याचे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले। दिव्यात निवडणुका आल्या की 10 MLD पाणी वाढवल्याच्या घोषणा होतात, मात्र दिवावासियांना पाणी मिळत नाही। 221 कोटींची पाणी योजना झाली पण लोकांना मुबलक पाणी मिळाले का असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
दिवावासियांना संबोधित करताना विचारला. यावेळी शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका करताना दिवावासियांना पाणी मिळत नसेल तर आता त्यांना पाण्यात बुडवा अशी टीका ठाकरे यांनी केली. दिव्यातील पाणी समस्या गेल्या काही वर्षापासून उग्र रूप धारण करत आहे, त्यामुळे दिवा शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने जून महिन्यात मुख्य जलवाहिनीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मात्र या लोकार्पण सोहळ्यानंतरही दिवा शहरातील दिवा गाव, उमरा देवी कॉलनी, बिहार नगर, साळवी नगर, कोकणरत्न परिसर, साईनाथ नगर येथे पाणी टंचाई असल्याचा दावा ठाकरे गटाने केला होता. या समस्येविरोधात आवाज उठवण्यासाठी ठाकरे गटाने गेल्या महिन्यात हल्लाबोल मोर्चाही आयोजन केला होता. या समस्येवरून दिवावासियांच्या मूलभूत प्रश्नावर ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यानिमित्ताने दिव्यात येताच टीका केली. दिवा टर्निंग येथे नागरिकांना ठाकरे यांनी संबोधित करताना जोरदार शक्ती प्रदर्शनी केले. क्रेनला बांधलेल्या 25 फुटी हार घालून आणि चांदीची गदा भेट देत पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-4666 आणि 1800-266-3466. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याजमाफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्ड द्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते 5:30 संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र 10:30 ते 12:30 सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. कोलबाड नगा येथे 6+6 इमारतीच्या तळमजल्यावरील 7, 8 आणि 9 या क्रमांकाच्या दुकानाबाहेरील साहित्याला आग लागल्याची घटना काल पहाटे 4 वाजता घडली. आगीत दुकानाच्या सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोलबाड नाक्याजवळील विशाल टॉवर या ठिकाणी तळमजल्यावरील शॉप क्रमांक 7 ते 9 बाहेरील गॅलरीमधील साहित्याला आग लागल्याची घटना काल घडली होती. आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष कर्मचारी वॉटर टँकर वाहनासह दाखल झाले होते. या दुकान गाळा क्रमांक 7 मधील संजय मेहरा यांच्या आशू सलोनच्या गॅलरीमधील कापडी व इतर साहित्य आणि आतील बाजू असलेल्या वस्तूचे नुकसान झाले. तर गाळा क्रमांक 8 मधील आदेश चांदूरकर यांच्या साई मोबाईल शॉपमधील गॅलरीत ठेवलेले लाकडी टेबल व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. त्याचबरोबर गाळा क्रमांक 9 मधील द वूड अँड डेकोर या विकास अच्छा यांच्या दुकानाच्या गॅलरीतील AC आउटडोर युनिट व लाकडी साहित्य जळून खाक झाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या प्रकल्पातील बहुतांश कामे मार्गी लावली जाणार आहेत. भिंती रंगवल्या जात आहेत, तलाव काट टाकत आहेत, शौचालय 5-स्टार करण्याचा खटाटोप सुरू आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सेवेत दाखल करून ठाणेकरांच्या आरोग्याची चिंता मिटवण्याची धडपड सुरू आहे. ठाणेकरांच्या करमणुकीकरिता सेंट्रल पार्क सज्ज होत आहे.
निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही कामे उरकण्याकरिता सरकार व पालिका रात्रीचा दिवस करीत आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी वर्क ऑर्डर देण्याची लगबग सुरू आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आठवड्याला 8 ते 10 प्रस्ताव मंजुरीसाठी तसे वर्क ऑर्डर देण्यासाठी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाणेकरांना सुसज्ज रस्ते, स्वच्छ परिसर, स्वच्छ शौचालय, सुशोभित ठाणे, आरोग्य आणि पर्यटनाची साधने उपलब्ध होणार आहेत. येत्या 2 महिन्यात लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेत विविध कामाची पूर्तता करण्याची लगीनगाई सुरू झाली आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.